सकाळच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी पूजा आपले हार्दिक स्वागत करते. सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची. वाढत्या कोरोना संक्रमणामुळे हतबल झाली यंत्रणा. भाजपाचे गिरीश जोशी, सिद्धार्थ शर्मा, जय पिल्ले यांची स्वीकृत सदस्यपदी निवड. जिल्हा परिषदेच्या 7 विभागातील कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया सुरू. महिलेचा विनयभंग करणाऱ्या दोघांना केली अटक. पन्नास मोबाईलसह 4 दुचाकी पोलिसांनी केल्या सुपूर्द. सुरुवात करूया आजच्या सविस्तर बातम्यांना. अकोला शहर आणि ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ होत चालली आहे. विशेषतः ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरूच आहे, त्यामुळे ग्रामीण जनतेत भीतीचं वातावरण वाढलंय. वाढत्या कोरोना संक्रमणामुळे प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा मात्र हतबल झालेली आहे. आज शुक्रवार दिनांक 31 जुलै रोजी सकाळ आणि सायंकाळ प्राप्त अहवालानुसार प्राप्त अहवाल 328, पॉझिटिव्ह 15, निगेटिव्ह 313. आज सकाळी 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, त्यात एक महिला आणि 4 पुरुष आहेत. त्यातील सिंधी कॅम्प, माना, न्यू भीमनगर, मूर्तिजापूर आणि जठारपेठ येथील प्रत्येकी 1 याप्रमाणे रहिवासी आहेत. दरम्यान काल रात्री रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये 29 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्येत आणि दाखल रुग्णसंख्येत करण्यात आलाय. आज सायंकाळी 10 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, त्यात 5 महिला आणि 5 पुरुष आहेत. त्यात अकोट येथील 6 जण, दहिहंडा येथील 3 जण तर जवाहरनगर, अकबरी प्लॉट, अकोला येथील 1 याप्रमाणे रहिवासी आहेत. दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 11 जणांना तर कोविड केअर सेंटर अकोला येथून 15 जणांना अशा एकूण 26 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता सद्यस्थितीत एकूण पॉझिटिव्ह अहवाल 2623, मयत 105, डिस्चार्ज 2096 तर ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण 422 आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या रिक्त झालेल्या स्वीकृत सदस्यपदी नवीन 3 सदस्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यासाठी विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये भाजपाचे 3 सदस्यांची निवड करण्यात आली आहे. अकोला महानगरपालिकेच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृह इथे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमचे अनुसूचीतील प्रकरण 2 मधील नियम 1 अ आणि क अन्वये विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. अकोला महानगरपालिका भारतीय जनता पक्षाचे स्वीकृत सदस्य डॉ विनोद बोर्डे, ॲडव्होकेट गिरीश गोखले आणि सुजित ठाकूर यांनी स्वेच्छेने राजीनामा दिल्याने त्यांचा राजीनामा मंजूर केल्याने सदर रिक्त जागेवर नवीन 3 सदस्यांची नियुक्ती करण्याकरिता विशेष सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेमध्ये सर्वप्रथम मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी अकोला शहरामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत असून तसेच अनेकांना मधुमेह, उच्च रक्तदाब, दुर्धर आजार आणि हृदयविकाराने ते बाधित असल्याने त्यांच्यावर आरोग्य विभागाने शर्तीचे उपचार करून देखील अशा रुग्णांचा दुर्दैवाने मृत्यू होतो आहे. यावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने आपण आपल्या प्रभागातील नागरिकांशी नेहमी संपर्कात असल्याने आपल्या क्षेत्रातील जी व्यक्ती वयवर्ष 60 पेक्षा अधिक आहेत व ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, दुर्धर आजार आणि हृदयविकार आहे अशा व्यक्तींमध्ये जनजागृती करून त्यांना कोविड-19 आजाराची प्राथमिक लक्षणे दिसताच त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय उपचारार्थ दाखल होण्यास प्रवृत्त करावे. असे झाल्यास या रुग्णांवर वेळीच उपचार झाल्यास मृत्यू कमी होण्यास मदत होईल. यासोबतच आपल्या क्षेत्रातील नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग नियमाचं पालन करून मास्क, सॅनिटायझरचे वापर करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी उपस्थित सन्माननीय पदाधिकारी व नगरसेवक नगरसेविका यांना विनंती केली आहे. यानंतर सभेला सुरुवात करण्यात आली असून भाजपाचे गटनेते राहुल देशमुख यांनी महापौर सौ अर्चना जयंत मसने यांना नामनिर्देशित सदस्यांचा नावांचा असलेला लखोटा दिला आणि महापौर यांनी लखोटा उघडून सिद्धार्थ शर्मा, गिरीश जोशी, विजयकुमार जयपिल्ले यांची स्वीकृत सदस्यपदी निवड झाल्याची घोषणा केली.
यावेळी माजी महापौर विजय अग्रवाल, उपमहापौर राजेंद्र गिरी, स्थायी समिती सभापती सतीश ढगे, सभागृह नेता सौ योगिता पावसाळे, गटनेता राहुल देशमुख, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ मनीषा भंसाली तसेच नगरसेवक नगरसेविकांची उपस्थिती होती. अकोला जिल्हा परिषदेच्या 7 विभागातील कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू करण्यात आली. 5 ऑगस्टपर्यंत ही प्रक्रिया राबविण्यात येत असून प्रशासकीय आणि विनंतीवरून अधिकारी कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून बदली करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद अंतर्गत विविध 7 विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया शुक्रवारी करण्यात आली. याकरिता जिल्हा परिषद सभागृहामध्ये समुपदेशनाद्वारे बदली प्रक्रिया राबविण्यात आली. अकोला जिल्हा परिषद अंतर्गत वर्ग 3 आणि वर्ग 4 मधील कर्मचाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्यांची प्रक्रिया 31 जुलै ते 5 ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येते आहे. यामध्ये विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय व विनंतीवरील बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात येते आहे. या प्रक्रियेत 31 जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या अर्थ, कृषी, महिला आणि बालकल्याण, लघुसिंचन, ग्रामीण पाणीपुरवठा आणि पशुसंवर्धन इत्यादी 7 विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय आणि विनंतीवरील बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात आली आहे. यावेळी अकोला जिल्हा परिषदेचे CEO सौरभ कटियार, ॲडिशनल CEO सुभाष पवार, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ भोजने यांच्यासह 7ही विभागाचे सभापती आणि पदाधिकारी उपस्थित होते. चांदणी पोलीस स्टेशन हद्दीतील चतारी येथे पाणी भरण्याकरिता गेलेल्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली. महिलेच्या फिर्यादीवरून दोघांविरोधात विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हापशीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत जबरदस्ती करून मारहाण केल्याच्या घटनेप्रकरणात 2 आरोपींविरुद्ध चांदणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपीला अटक करण्यात आली आहे. चांदणी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चतारी येथील हापशीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेला आरोपींनी हापशीवर शौचालयाचा डब्बा भरल्यानंतर माझ्यासोबत चल असे सांगून हात धरून ओढत नेले आणि मारहाण केल्याची घटना घडली असून सदर प्रकाराची तक्रार चांदणी पोलीस स्टेशनमध्ये दिली असून सदर फिर्यादीने चतारी येथील आरोपी शेषराव श्रावण हिवराळे, सचिन श्रावण हिवराळे यांच्याविरुद्ध चांदणी पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून चांदणी पोलिसांनी आरोपी शेषराव आणि सचिन यांच्याविरुद्ध विनयभंग आणि मारहाण केल्याप्रकरणी 354, 323, 524, 534 गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चांदणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश वनारे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार आदिनाथ गाठेकर पुढील तपास करीत आहेत. अकोला शहरातील चोरी आणि गहाळ झालेले 50 मोबाईल आणि 4 दुचाकी सिटी कोतवाली पोलिसांनी जप्त करीत तक्रारदारांच्या स्वाधीन केल्या आहेत. या कारवाईत 6,94,000 किमतीचे मोबाईल आणि 1,25,000 रुपये किमतीच्या दुचाकींचा समावेश होता. सिटी कोतवाली पोलिसांच्या हद्दीतील विविध भागात नागरिकांचे 50 मोबाईल तर 4 दुचाकी वाहन चोरी झाल्याची घटना घडली होती. याबाबत तक्रारदारांनी आपल्या तक्रारी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये दिल्या होत्या. या तक्रारीचे गांभीर्य पाहत उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम व पोलीस निरीक्षक उत्तम जाधव यांनी पोलीस टीमला या चोरी गेलेल्या मोबाईल व दुचाकी याचा शोध घेण्याचे निर्देश दिले. त्याच अनुषंगाने संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी चोरी गेलेले 50 मोबाईल तसेच 4 दुचाकी यांचा शोध घेतला. या कारवाईमध्ये एकूण 6,94,000 रुपये किमतीचे 50 मोबाईल तर 1,25,000 रुपयाची दुचाकी वाहन जप्त केले. या कारवाई पश्चात जप्त केलेले मोबाईल व दुचाकी संबंधित फिर्यादी यांना रितसर त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. इयत्ता 10वीच्या निकालात अकोला जिल्ह्यातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी यशाची परंपरा कायम राखली आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे RRC नेटवर्कच्या परिवाराने हार्दिक अभिनंदन केलेलं आहे. Thank you.
अकोला महानगरपालिकेच्या मागील भागात सांडपाण्यात असलेला वॉल गेल्या एक महिन्यापासून लीकेज होता. या संदर्भात सिटी न्यूजने वारंवार प्रकाश टाकल्यानंतर अखेर जलप्रदाय विभागाने दुरुस्ती कार्याला सुरुवात केली. अकोला महानगरपालिकेच्या मागील भागात गेल्या एक महिन्यापासून वॉल लीकेज आहे. या वॉलमधून परिसरात पाणी पुरवठा होता. दरम्यान मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याने हे पाणी संपूर्ण रस्त्यावरून दिवसभर वाहत राहते. या संदर्भात सिटी न्यूजमधून वारंवार प्रकाश टाकल्यानंतर अखेर मनपाला जाग आली. गेल्या 2 दिवसांपासून महापालिका आरोग्य विभाग आणि जलप्रदाय विभागाद्वारे या ठिकाणी दुरुस्तीसाठी कार्य सुरू करण्यात आले. नाल्यामध्ये हा वॉल असल्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. शुक्रवारी JCB च्या मदतीने नाली फोडण्यात आली आणि दुरुस्ती कार्य सुरू करण्यात आले. गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेला हा प्रकार अखेर शुक्रवारी संपुष्टात आला. सदर कार्य यापूर्वीच केले गेले असते तर नागरिकांना घाण पाण्याचा सामना करावा लागला नसता. ग्रामीण भागात हागणदरीमुक्त गाव करण्यात यशस्वी भूमिका बजविणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवा 31 जुलैपासून संपुष्टात येत असल्याने अकोला जिल्हा परिषदेतील 20 कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. देशाला हागणदरी मुक्त करण्याच्या दृष्टीने स्वच्छ भारत मिशन हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रथम स्थानी असलेला विभाग आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून देश आणि महाराष्ट्र हागणदरी मुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात येते आहे. या विभागात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी राज्यातील हागणदरी हद्दपार करण्याची मोलाची कामगिरी पार पाडली आहे. आयुष्याच्या उमेदीच्या दिवसात कार्यरत कर्मचाऱ्यांनी गावापासून ते राज्य हागणदरी मुक्त करण्यासाठी अहोरात्र सेवा दिलेली आहे. परंतु आता राज्य शासनाने पाणी आणि स्वच्छता विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांची सेवा संपुष्टात आणण्याचं ठरवलंय. परिणामी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचा उपजीविकेचा मोठा प्रश्न उद्भवणार असून त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचाही गंभीर प्रश्न आता तयार होणार आहे. तरी हा आदेश तात्काळ रद्द व्हावा अशी सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. अकोला शहरातील प्रसिद्ध वसंत देसाई स्टेडियमच्या 400 मीटर ट्रॅकवर करोडो रुपये खर्च करण्यात आल्यानंतरही या ट्रॅकची दुरावस्था झाली आहे. जिल्हा क्रीडा समितीने याकडे दुर्लक्ष केल्याने क्रीडा प्रेमींमधून नाराजी व्यक्त होते. अकोल्याचे वैभव असलेले स्वर्गीय वसंत देसाई स्टेडियम सर्वत्र प्रसिद्ध असलेले आज मात्र याची परिस्थिती अत्यंत विकट झालेली आहे. या क्रीडांगणावर 400 मीटरची धावपट्टी तयार करण्याकरिता करोडो रुपये खर्च करून बनविण्यात आलेली ही क्रीडांगण दुरुस्ती आणि देखभालची जबाबदारी पण जिल्हा क्रीडा संकुल समिती यांच्याचकडे आहे. गेल्या 5 महिन्यापासून कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने सर्व क्रीडांगणं बंद केली आहेत. जिल्हा प्रशासनाच्या नियमानुसार कार्यालयात 15% अधिकारी कर्मचारी उपस्थितीचे आदेश पण जिल्हा क्रीडा कार्यालयाने नियमाचा पुरेपूर फायदा घेत आठवड्यातून एकदा अधिकारी कर्मचारी येतात. त्यामुळे विकासाची कामे तर दूर पण संकुलाची साफसफाई देखील मात्र एखाद्याच वेळी होते. या बंदच्या काळात सर्वत्र गाजर गवत उगवले आहे. आता तरी प्रशासनाने जागे व्हावे ही बाब गंभीर असून या ट्रॅकची साफसफाई करून परत एकदा क्रीडाप्रेमींकरिता सज्ज करावे अशी मागणी क्रीडाप्रेमींनी केलेली आहे. तेल्हारा तालुक्यातील खारपाणपट्ट्यात मूंग पिकावर मर रोग व अज्ञात रोगाने आक्रमण केल्याने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. यामुळे एका शेतकऱ्याने 200 एकर मूंग पिकावर ट्रॅक्टर फिरवत आपला निषेध व्यक्त केलाय. कोरोना महामारीच्या दुष्टचक्रात जग होरपळते आहे. अशातच निसर्गाचा लहरीपणा, अत्यल्प पाऊस आणि अशा वेळेतही बहरलेल्या मूंग पिकावर गेल्या 2 आठवड्यात अज्ञात रोगाने आक्रमण केल्याने मूंग पिके उद्ध्वस्त झाली आहेत. तेल्हारा तालुक्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या खिशात येणारे नगदी पीक म्हणजे मूंग, मात्र या पिकावर अचानक आलेल्या रोगामुळे शेतातील मूंग पिकावर ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ आली आहे. तेल्हारा तालुक्यात खारपाणपट्ट्यात मोठ्या प्रमाणात मूंग उडीदाचा पेरा आहे. सुरुवातीला 1 महिन्यापर्यंत डौलदार असणारे मुंगाचे पीक अचानक बिघडल्याने शेतकऱ्यांच्या हिरव्या स्वप्नावर पाणी फिरलं. मूग पिकाच्या आशेवर असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरात निराशेशिवाय काहीच सापडले नाही. त्यामुळे पाथर्डी परिसरातील 200 एकर शेतीच्या वर शेतकऱ्यांनी थेट मुंगाच्या शेतात रोटावेटर घालून तर काही शेतकऱ्यांनी मुगाचे पीक सरळ सरळ उपटून फेकले आहे. शासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन तातडीने सर्व्हे करावा व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आमच्या इकडे जास्तीत जास्त मूंग पेरा, उडीद पेरा असतो. दर 2 वर्षापासून या पिकाचे खूप नुकसान होत आहे. मागच्या वर्षी आम्ही मूग पेरला होता, तोही खराब झाला. त्याचे विम्याचे पैसे आजपर्यंत मिळालेले नाही.
यावर्षी आम्ही मोडणी रोटर मारणं सुरू केलं. रोटर मारून आज आम्ही आमचा मूंग मोळत आहो. तरी शासनाने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, कृषी अधिकाऱ्यांनी भेट दिली पाहिजे. तसेच या पिकावर दरवर्षी हा रोग कसा येऊन राहिला याच्याबद्दल पिकेवी किंवा कृषी डिपार्टमेंटने त्याच्यावर काही संशोधन करायला पाहिजे आणि या नुकसानाचं आम्हाला काही ना काही लाभ मिळायला पाहिजे. पुन्हा टाकूया एक नजर आजच्या प्रमुख घडामोडींवर. वाढत्या कोरोना संक्रमणामुळे हतबल झाली यंत्रणा. भाजपाचे गिरीश जोशी, सिद्धार्थ शर्मा, जय पिल्ले यांची स्वीकृत सदस्यपदी निवड. जिल्हा परिषदेच्या 7 विभागातील कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया सुरू. महिलेचा विनयभंग करणाऱ्या दोघांना केली अटक. पन्नास मोबाईलसह 4 दुचाकी पोलिसांनी केल्या सुपूर्द. इथे आजचे बातमीपत्र संपित आहोत. पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह. नमस्कार.